वैभव दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून नारी शक्तीचा गौरव। पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील पंचमहल जिल्हा सह दूध उत्पादक संघ गोद्रा गुजरात संचलित वैभव दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून वर्षभर मेहनत करून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत असताना दूध व्यवसायाच्या कामात अहोरात्र कष्ट करणाऱ्या महिलांचा बोनस बरोबरच साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला। वर्षभर शेतीला अनुकूल असणारा दूध व्यवसाय करत असताना पुरुषांच्या बरोबरीने महिलाही अहोरात्र मेहनत घेत असतात। त्यांच्या या मेहनतीचा विचार करून वर्षातला सर्वात मोठा सण दीपावलीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांबरोबरच सपत्नीक सत्कार करून बोनस वाटप करण्यात आले। यावेळी 116 दूध उत्पादकांना सुमारे 1,98,000 रुपये बोनस वाटप करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक हरिभक्त परायण दगडूभाऊ कपाळे होते तर माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोहकले मंजाभाऊ चेमटे त्रिंबकभाऊ रोहकले बबलूशेठ रोहकले सोसायटीचे संचालक गंगाधर रोहकले प्रभाकर रोहकले उपसरपंच संदीप दुबे ज्ञानदेव कुंडलिक संस्थेचे संचालक संदीप रोहकले आदींसह परिसरातील दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वैभव डेअरीला गेले 18 ते 19 वर्षे झाले तेव्हापासून तर आम्ही दूध इथं घालतो। तेव्हा आत्तापर्यंत आम्हाला खूपच सगळ्याच उत्पादकांना वागणूक ह्याने खूप चांगली दिली। आमचे कुठले बी अपराधांवर काही पगारच केलेले नाही, दूध क्वालिटीच केलेले नाही, म्हणून साठी ह्या डेअरीचे किती आभार मानावे एवढे थोडे आहेत। परिस्थिती अशी आहे, मी माझी पत्नी आमचा आजच्याला त्यांनी सत्कार केला, अनेक उत्पादकाचा तो पती पत्नी साहेब सत्कार केला, त्यांना आम्हाला श्रीफळ दिलं आणि पत्नीला साडी दिली। अशा अनेक सगळ्या उत्पादकांना त्यांनी साड्या दिल्या आणि सत्कार केला। त्याबद्दल आतापर्यंत नगर जिल्ह्यामध्ये कुठल्याही डेअरीनी असा बोनस वाटपाचा कार्यक्रम आजपर्यंत केलेला नाही। हा पहिल्यांदाच आम्ही पाहतो, या पहिला आम्हाला अजून हे माहितच नाही कसा सत्कार असतो तो आज पाहिला, आम्हाला खूपच आनंद झाला। आणि असं वाटतं की आता यापुढं अजून दूध आम्ही वाढावं अशी आमची एक इच्छा निर्माण झाली उत्पादकांची, म्हणूनसाठी आम्ही आज ह्या डेअरीचे इतके आभार मानतो का संदीप शेटनी आज सगळ्या उत्पादकांना दाखवून दिलं का तुम्ही कसा व्यवसाय करायचा, शेती जोडधंदा कसा करायचा दुधाचा, त्या पद्धतीने आम्हाला त्यांनी दाखवून दिलं आणि आमच्यावरती त्यांनी खूप विश्वास ठेवला आणि आम्ही पण त्यांच्यावर विश्वास ठेवला। तर आम्ही बिगर पाण्याचा एक थेंबही न टाकता आम्ही सगळे उत्पादक अगदी कोरंची कोरं दूध घालतो, गाय खालून काढलेल्या अशा बादल्या त्यांच्या हावली करतो अशाच, पण इतका पगार वेळेवर का कधी पण मागं पुढं होत नाही, तारखेवर पगार होतो आणि तो पगार आमचा बँकेत जमा होतो, हातात कधीच मिळत नाही, डायरेक्ट बँकेत जमा होतो, आपल्या खात्यावर जमा होतो। अशा पद्धतीने त्यांनी आज हा कार्यक्रम राबवलेला आहे, त्याबद्दल संदीप शेटचा आम्ही खूप आभार मानतो की या मुलांनी यापुढं असंच चालावं आणि सगळ्या डेअरीचा भरभराट व्हावा अशी एक आमची इच्छा करू। पंचमहाल जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोद्रा गुजरात संचलित वैभव दूध संकलन व शीतकरण केंद्र हा कार्यक्रम एक दरवर्षी आपण दूध उत्पादकांना दीपावली बोनस आणि त्यांचा सन्मान करत असतो, तर आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला प्लँटवर। तर मला या निमित्ताने असं सांगावं वाटतं की 18 वर्षापूर्वी अवघ्या 27 लिटरपासून सुरुवात केलेलं हे रोपट आज 18,000 लिटर दैनंदिन संकलन होत आहे। गेल्या 1/11/2020 ते 30/9/2021 अशा 11 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जवळपास 50 लाख लिटर दूध संकलन केले आणि उत्पादकांचे प्रति 1 रुपया लिटर प्रमाणे आमच्याकडे जी अनामत रक्कम होती आणि त्यामध्ये आम्ही जोडून जवळपास 22.5 लाख रुपये आम्ही संस्थेने टाकलेत, असा 72,50,000 रुपये बोनस सर्व उत्पादकांच्या खात्यावर आम्ही वर्ग केलेला आहे। त्यानिमित्ताने एक सांगावं वाटतं की आज हे जे कष्टकरी अन्नदाता हा जो शेतकरी दूध उत्पादक आहे त्याचा कुठेतरी सन्मान करणं, यथोचित सन्मान करणं हे आमचं आम्ही आमचं कर्तव्य समजलं आणि त्याचप्रमाणे
त्यांना जी साथ मिळते घरातून, त्यांची अर्धांगिनी, त्यांची सौभाग्यवती या दोघांचा सपत्निक सत्कार आम्ही संस्थेच्या वतीने या ठिकाणी केला. त्यामध्ये त्यांना सन्मानचिन्ह, महिलेसाठी साडी, फेटा, शाल, श्रीफळ असं या या प्रकारचं स्वरूप होतं पुरस्काराचं. अशा रीतीनं आज कार्यक्रम संपन्न झाला.